गडचिरोली जिल्हा पोलीस दलात एका ठिकाणी 3 वर्षांची सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या होणार आहेत. सदर बदल्या करताना कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची मानसिक तयारी करण्यासाठी तसेच त्यांची सोय गैरसोय तपासण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी मंगळवारी कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जिल्हा पोलीस दलात कार्यरत शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकापर्यंतच्या जिल्हांतर्गत बदल्या पोलीस अधीक्षकांच्या अधिकारांतर्गत करण्यात येतात. जिल्ह्यातील 16 पोलीस ठाण्यात ज्या कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी 3 वर्ष झाली त्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या जात आहेत. मात्र हे करताना संबंधित कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याही अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पोलीस अधीक्षकांनी केला आहे. त्यासाठी ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. मंगळवारी दिवसभर हा कार्यक्रम राबविण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, प्रभारी उपअधीक्षक PV चौगावकर व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.